राज्य शासनाकडून इचलकरंजी नगरपालिकेस 98.9 लाख रुपये थकित सहाय्यक अनुदान मंजूर. राज्य शासनाकडून इचलकरंजी नगरपालिकेस तब्बल 98.9 लाख रुपये इतकी थकित सहाय्यक अनुदान मंजूर झाले आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने या प्रयत्नाला यश मिळाले असून यातील 32 कोटी रुपये येत्या 8 दिवसात कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात येणार असल्याचे इचलकरंजी नगर परिषद सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीने अध्यक्ष अण्णासाहेब कागले यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. राज्य शासनाकडून 2019 सालापासून वेतनापोटी देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानात मोठी कपात केली होती. साधारणपणे सरासरी 9.50 कोटी इतके दरमहा सहाय्यक अनुदान इचलकरंजी नगरपालिकेस प्राप्त होत होते, मात्र त्यामध्ये मोठी कपात करण्यात आली. 6 ते 6.5 कोटी इतके सहाय्यक अनुदान मिळाल्याने नियमित व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन देणे अशक्य होत होते, त्यामुळे पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत होती. थकित सहाय्यक अनुदान मिळावे या मागणीसाठी राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर गेल्या काही दिवसापासून नगरविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तब्बल 137 कोटी इतके थकित सहाय्यक अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव इचलकरंजी नगरपालिकेने शासनाकडे सादर केला होता. खासदार धैर्यशील माने यांचाही पाठपुरावा यामध्ये महत्त्वाचा ठरला. अखेर राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनाकडून राज्यातील नगरपालिका थकित सहाय्यक अनुदान देण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला. त्यामध्ये इचलकरंजी पालिकेसाठी तब्बल 98.9 लाखांचा थकित सहाय्यक अनुदान मंजूर झाले आहे. यासाठी इचलकरंजी नगर परिषद सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीने सातत्याने मागणीचा पाठपुरावा करण्यात येत होता. या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून या प्रयत्नाला यश मिळाले असल्याचे इचलकरंजी नगर परिषद सर्व कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कागले यांनी सांगून यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी के कांबळे, खजिनदार शिवाजी जगताप, AB पाटील, विजय पाटील, धनंजय पळसुले, शंकर अगसर, सूर्यकांत शेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सुंदर शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.